शाळेतली भानगड हा आजचा विषय. हायस्कूलमध्ये असताना काही गोष्टी कायम स्मरणात राहिल्या, त्यातली ही एक विषय भानगड, लपडा, प्रेम प्रकरण. मी साधारण 7वीला होतो. साधारण काय, कन्फर्म मी 7वीला होतो. आणि दुपारची बेल झाली, जेवणाची सुट्टी. जेवणाच्या सुट्टीत गावातल्या हायस्कूलमध्ये आपल्याला खेड्यातल्या गावांत हायस्कूलमध्ये दुपारी जेवणाची सुट्टी 1 तासाची, म्हणजे घराकडे जाऊन जेवून परत येता येतं. तसे आम्ही गेलो आणि परत आलोही. आता थोड्या वेळाने क्लास टीचर येणार, क्लास सुरू होणार अशी गोष्ट होती, पण कोणी आलं नाही. बराच वेळ झाला. तसंच 2-3 माणसं पालक मुख्याध्यापकांच्या केबिनकडे जाताना दिसले. त्यामुळे आता काहीतरी ग्रामस्थांची मीटिंग आहे असं समजून आम्ही मुलं फार खुश झालो की आम्हाला आता खेळायला मिळणार. क्लास टीचर थोड्या वेळाने आले आणि त्याने सांगितलं की सगळ्यांनी शांत बसायचं आहे, गडबड गोंगाट कोणी केला तर याद राखा सगळ्यांना फटके मिळतील. त्यामुळे कोणीही गडबड गोंगाट करणार नव्हतं हे आता सगळं मान्य झालं. काहीतरी मोठीच गोष्ट घडली आहे असं आम्हाला दिसलं. आमचे एक जवळचे शिपाई काका होते, ते आमचे मोठे गुप्तहेर. प्रत्येक गुप्त बातम्या ते आम्हाला सगळ्या मुलांना पुरवायचे. त्यांना विचारलं काय झालं काय झालं, ते बोलले गप्रवा भानगड झाली आहे. आम्हाला वाटलं मुलांना भानगड म्हणजे दोघांची कोणाची तरी मारामारी झाली आणि कोणीतरी कोणाला मारलं. तरी पण आम्ही विचारलं कोणाची कोणाची, प्रेम प्रकरण प्रेम प्रकरण, लपडा लपडा भानगड. आम्ही सगळे स्टन झालो आणि विचार करायला लागलो की कोणाची तरी भानगड झाली, काहीतरी झालंय, कोण असेल काय असेल, याची सगळी इत्थंभूत चौकशी प्रत्येकजण एकमेकाकडे करायला लागला. तोपर्यंत एक मुलगा म्हणाला, आता इथे कथेतले दोन्ही नायक आणि नायिका आहेत त्यांची नावं मी वेगळी केली आहेत, नाहीतर आत्ता समजा ती जर असतील आणि ही क्लिप ऐकली तर त्यांच्या आयुष्यात वादळ माजायला नको. बस. तर इथे कथेचा नायक जयरू म्हणजे जयवंत आणि कथेची नायिका आहे संज्ञा म्हणजे संगीता. अशी तो जयरू 9वीतलो, तू मरताना संज्ञावर तो लाईन मारता, असं एकजण म्हणाला. होय होय पाठसून पाठसून जाता करू, कायम असता तो थैसर माघार असता त्याच्या. अरे चिठ्ठी पण लिहतात एकामेकांका, प्रेमपत्रा लिहतात. दुसऱ्याने विचारलं तू का कसा ठाव, अरे मीच त्यांची चिठ्ठी 2 पोचवलंय जयरेचे. अरे तू आता मेलच कर्मात, आता तुका मुख्याध्यापक धरतले आणि धो पट्टले, असा एकंदरीत प्रत्येकाची कुजबूज वर्गात तयार झाली. जयरो कर्मात मेलो हे आता सगळ्यांना लक्षात आलं. तोपर्यंत शिपाई काका जयऱ्याला घेऊन मुख्याध्यापकांच्या केबिनमध्ये गेले. आमचा क्लास अगदी मुख्याध्यापकांच्या केबिनच्या पहिला होता, त्यामुळे मुख्याध्यापक काय बोलतायत त्याचा साधारण अंदाज आणि आवाज आम्हाला यायचा आणि मुख्याध्यापक जोर जोरात बोलायचे आणि त्याच्यापुढे होता स्टाफ रूम. आम्ही सगळेजण शांत बसून काय होतं ते ऐकायला लागलो. जयऱ्याच्या आतमध्ये हजामत चालली होती. मधून मधून जयऱ्या आय ओय नाय नाय नको नको असं बोंबटत होता. जयऱ्याला मुख्याध्यापक 3rd degree देत होते, त्यामुळे जयरा आता थोड्याच वेळात चांगला पोपटासारखा गोड गोड बोलू लागला, गुलू गुलू एकदम सगळं सांगू लागला. जयरा सांगू लागला, मास्तरांनो मी काय नाही केलं, फक्त 4 चिठ्ठी लिहिले. 4 चिठ्ठी म्हटल्याबरोबर प्रेमपत्र मुख्याध्यापकांचा पारा अजून चढला. थाड 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 4 जयराच्या वाजल्या कानाखाली. कुठे आहेत त्या चिठ्ठ्या, जयराने त्या खिशातनं आणल्याच होत्या. ह्या 4 आणि ह्या 2 आणि तिला दिल्यात त्या मी 4, तिला बोलवा मुख्याध्यापक म्हणाले. शिपाई काका आता संज्ञाला बोलवायला गेले. संज्ञा आली, संज्ञा म्हणजे संगीता, कथेची नायिका. ती आल्यानंतर तिला विचारलं कुठे आहेत त्या 4 चिठ्ठ्या,
संघ्या चिठ्ठ्या घेऊन आधी झाली होती आणि तिनेही हेडमास्तरांकडे चिठ्ठ्या दिल्या. 6:00 चिठ्ठ्या टार 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 फाडत सगळा पुरावा नष्ट करत हेडमास्तर अजून रागावले, संतापले. आणि आत्ता पुढे काय जाहिराचं होणार हे माहिती नव्हतं. आमच्या मालवणीत एक गोष्ट आहे की प्रत्येक नावापुढे मुलाच्या गो, यो, नो आणि मुलीच्या ग्या ग्या असं लावायचं. म्हणजे माझं नाव जीवन असेल तर जीवन्या, प्रसाद असेल परशा, अशा प्रकारची. आणि सरिता असेल सरग्या, मीना असेल मिनग्या, अशा प्रकारचं एक आगळी वेगळी विश्लेषण विशेषणं मालवणी भाषेत लावावीच लागतात, तेव्हा ती मालवणी भाषा आपली पूर्ण झाली असं समजतं. या कथेत कोणी खलनायक होता का याचा शोध घेणं बाकी होतं. तो खलनायक म्हणजे कळीचा नारद कोणतरी होताच की ज्याने ही आग लावली आणि हे पूर्ण महाभारत घडवून आणलं असो. तर संघ्या आणि जैऱ्याचं जैऱ्या याची प्रेमकहाणी काय टिकाव धरेल असं वाटत नव्हतं. संघ्या आणि जैऱ्या यांचं इन्व्हेस्टिगेशन व्हायला लागलं, सगळी विचारपूस मास्तर करायला लागले आणि दोघंही एकदम राघू महिनेसारखी जे जे घडलं ते मुख्याध्यापकांना सांगत होते. मग जैऱ्याला आणखीन प्रश्न पडला की अजून कोणी कोणी चिडवलं. चिडवलेल्या प्रत्येक व्यक्तीची नावं जैऱ्या आणि संघ्याने मुख्याध्यापकांना आणि शिक्षकांना सांगितले. सगळ्यांची यादी झाली आणि सगळ्यांना बोलावणं आलं. आश्चर्याची गोष्ट म्हणजे माझं नाव त्याच्यात नव्हतं, त्यामुळे मला समाधान मिळालं. नाहीतर इथल्या मारापेक्षा डबल मार मला घरी मिळाला असता. मग मुख्याध्यापकाने एकेकाला एक एक दोन दोन छड्या कानाखाली आणि कोणी जर चिडवलं तर पुढच्या वेळेला पालकांना घेऊनच शाळेत यायचं अशी सक्त ताकीद दिली. त्याही पुढे जाऊन मुख्याध्यापक थांबले नाही तर पुन्हा कोणाचं प्रेम प्रकरण झालं तर त्याच्या दाखल्यावर लाल शेरा मारणार, त्यामुळे त्याला 3 वर्ष त्याची शाळा बुडेल असं सक्त ताकीद देऊन सगळ्यांना शांत केलं आणि सगळ्यांच्या प्रेमकहाण्या तिथेच संपवून टाकल्या. जैरो आणि संघ्या यांच्यावर मोठी आपत आली. मुख्याध्यापक बोलले, जैऱ्या आजपासून हिला ताई म्हणायचं. आणि संघ्याला बोलले, संघ्या आजपासून ह्याला दादा म्हणायचं. म्हणा आताच्या आता. दोघेजण दादा आणि ताई म्हणू लागले. आजपासून तुम्ही बहीण भावाचं नातं. आणि ऋणानुबंधांच्या गाठी इथेच सुटल्या. आपण म्हणतो की ऋणानुबंधांच्या गाठी देव स्वर्गात मारतो, पण देवापेक्षा गुरुश्रेष्ठ का ते तिथे मला कळलं. कारण त्या गुरूंनी त्या ऋणानुबंधाच्या गाठी कराकर 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 कापून टाकल्या होत्या. आणि घरी सांगायची कोणाची हिंमतच नव्हती. समजा जर महाराजा सांगितलं असतं प्रकरण घरी तर मुख्याध्यापकांना विचारायलाही कोण आलं नसतं. तेवढी पालकांची हिंमत नव्हती आणि दुप्पट मार घरच्यांनी प्रत्येकाला दिला असता. अर्थात माझं काय, माझंच काय, कोणीही 10वीपर्यंत प्रेम प्रकरण करण्याचं धाडस केलं नाही आणि घडलंही नाही. प्रत्येकाने अभ्यासात पूर्ण झोकून दिलं, अभ्यास केला, लक्ष घातलं, असं हे प्रेम प्रकरण लपडा भानगड मालवणीतले.